వొడాఫోన్ ఐడియా మరియు ఎయిర్టెల్ కంపెనీ వారు డిసెంబర్ 3వ తేదీన నుండి ధరలో పెరుగింపు చేసే నిర్ణయం తీసుకున్నారు. सर्वोच्च न्यायालयाच्या ॲडजस्टेड ग्रॉस रेव्हेन्यूवर प्रतिकूल निर्णयानंतर कंपनीने या तिमाहीत सर्वोच्च म्हणजे 50,922 कोटी रुपयांचा तोटा नोंदवला होता. त्या पार्श्वभूमीवर हा मोठा निर्णय घेतला गेलाय. आता कंपनीने प्रीपेड ग्राहकांसाठी 2 दिवस, 28 दिवस, 84 दिवस आणि 365 दिवस मुदतीचे प्लॅन्स जाहीर केलेत. हे नवे प्लॅन्स जुन्या प्लॅन्सपेक्षा 42% महाग आहेत. 6 डिसेंबरपासून रिलायन्स जिओ कंपनीनेही वाढीव दराचे प्लॅन्स जाहीर केले आहेत. जिओ आपले नवे प्लॅन्स जाहीर करत आहे. हे प्लॅन्स 6 डिसेंबरपासून सुरू होतील असं कंपनीने काढलेल्या प्रसिद्ध पत्रकात म्हटलंय. नव्या प्लॅन्समध्ये कॉल आणि डेटाचे दर हे 40% जास्त असतील. भारत जगातील सर्वात मोठं दूरसंचार मार्केट आहे. भारतात तब्बल 100 कोटींच्या आसपास मोबाईल धारक आहेत. असं असलं तरी 3 वर्षांपूर्वी रिलायन्स जिओनं बाजारात प्रवेश केला आणि सर्व चित्रच बदललं. रिलायन्स जिओनं डेटाचे दर खूप कमी केले. पूर्वी मोबाईल सेवा पुरवणारं मार्केट हे व्हॉइस मार्केट होतं. मात्र रिलायन्सने डेटाचे दर कमी केल्याने ते डेटा मार्केटमध्ये रुपांतर झालं. परिणामी आज भारतात डेटाचे दर सर्वात स्वस्त आहे. मात्र या सर्वांचा दूरसंचार कंपन्यांवर मोठा ताण आला. रिलायन्स जिओचा सामना करण्याच्या स्पर्धेत त्यांनीही त्यांचे दर कमी केले. परिणामी त्यांचा नफा घसरला किंवा त्या तोट्यातच गेल्या. सर्वोच्च न्यायालयाने नुकतंच यासंबंधीच्या सरकारने दाखल केलेल्या याचिकेवर सरकारच्या बाजूने निकाल दिला. या निकालानुसार दूरसंचार कंपन्यांना गतकाळातल्या व्यवसायातून कमवलेल्या महसुलातलाही भाग सरकारला द्यावा लागणार आहे. ही थकबाकी जवळपास 900 अब्ज रुपयांच्या आसपास आहे. एकट्या वोडाफोन इंडियाला या थकबाकीपोटी 390 अब्ज रुपये केंद्राला चुकते करायचे आहेत.